नमस्कार मी श्वेता भालेकर सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पिंपल्स वांग आणि आयुर्वेद उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय महाडिक सर सर कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत डॉक्टर विजय महाडिक यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी मिळवली आहे गेल्या सात वर्षांपासून पिंपल्स वांग फंगल इन्फेक्शन पोटाचे विकार दमा जुनाट सर्दी खोकला वाताचे विकार मूळव्याध उंची वाढवण्यासाठी या सर्व आजारांवर विशेष आयुर्वेदिक पद्धतीने डॉक्टर महाडिक उपचार करत आहेत सर तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया आजचा विषय आहे पिंपल्स वांग आणि त्यावर आयुर्वेद उपचार आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय महाडिक सर सर सुरुवातीला महत्वाचा प्रश्न म्हणजे हे पिंपल्स येतात का त्यामागची कारणं काय आहेत वास्तविक आता काय आहे की सोशल मीडियाचं चा युग चालू आहे आणि फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल तर या माध्यमांच्यावरती प्रत्येकाला आपल्याला सुंदर दिसायचं असते आणि त्यासाठी आपण फोटो टाकत असतो बऱ्याच वेळेला आपण मेकअप करून टाकतो बऱ्याच वेळेला एडिट करून टाकतो बऱ्याच वेळेला फोटोशॉप करून टाकतो आणि अशा वेळेस जर आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स आल्या असतील किंवा अशा वेळेस जर आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग असतील तर त्या चे काळ्या डागांच्यामुळं चे आपला चेहरा विद्रूप दिसायला चालू होतो किंवा विचित्र दिसायला चालू होतं तर या सगळ्या गोष्टींचा आम्ही एक विचार करून सात वर्षापूर्वी ज्यावेळेस विजयी भवाची सुरुवात केली तर पिंपलची जी मुळात पाच मुळात जे आम्ही कारणं शोधली तर ते आम्हाला मुख्य पाच कारणं मिळाली तर त्यातलं प्रमुख जे पहिलं कारण आहे ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे किंवा ज्या लोकांना पचनाचा त्रास आहे किंवा ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे अशा लोकांच्या चेहऱ्यावरती खूप लवकर पिंपल्स येतात ज्या लोकांची स्किन ऑइली असते तर अशा लोकांच्या चेहऱ्यावरती पण पिंपल्स येतात ज्या लोकांच्या वरती, 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 त्या केसांमध्ये कोंडा असतो आणि तो कोंडा चेहऱ्यावरती छातीवरती पाठीवरती आणि खांद्यांच्यावरती पडतो ज्या ठिकाणी तो कोंडा पडतो त्या ठिकाणी पिंपल्स येतात चौथं जे कारण आहे हे मागील दोन वर्षापासून आपल्याला बघायला मिळतंय की काय होतं की ज्या ज बरेच लोक काय करतात की कोरोना चालू झाल्यापासून किंवा कोविड चालू झाल्यापासून मास्क वापरतात आणि एकच मास्क दोन दिवस चार दिवस सहा दिवस किंवा बरेच लोक दहा सुद्धा तोच मास्क वापरतात आणि घामामुळं असेल बाहेरच्या धुळीचे इन्फेक्शनमुळं असेल किंवा त्या मास्कच्या कलरमुळं असेल ज्या ठिकाणी मास्क वापरला जातो त्या ठिकाणी पिंपल्स येतात आणि ज्यावेळेस अशा पिंपल्स येतात तर ते मात्र लवकर जात नाहीत एक जे पाचवं आणि महत्त्वाचं कारण आहे जे विशेष करून मुलींच्यामध्ये बघायला मिळतं तर ज्या मुलींच्या पाळीच्या तक्रारी असतात किंवा विशेष करून ज्या मुलींच्या पिरियड्समधून गाठी पडतात क्लॉटिंग होतं तर अशा मुलींना सुद्धा लवकर पिंपल्स येतात किंवा वेळेवरती पिंपल्स न येणं असेल म्हणजे बऱ्याच मुलींना असं होतं की पंचेचाळीस दिवसानंतर पिरियड्स येतात साठ दिवसानंतर दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर पिरियड्स येतात तर अशा मुलींच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात मग ह्या सगळ्या कारणांचा विचार करून विजयी भव आयुर्वेदच्या माध्यमातून आम्ही पिंपल्स किट तयार केलं आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतंय की चेहऱ्यावरच्या ज्या पिंपल्स आहेत त्या अगदी सात दिवसामध्ये निघून जायला सुरुवात होते इतक्या चांगल्या पद्धतीनं हे विजयी भवा आयुर्वेदचं आपले जे पिंपल्स किट आहे ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे अगदी सर तुम्ही सांगितलं खूप छान पद्धतीने विजयी भव आयुर्वेद उपचार देतं पिंपल्सवर आणि वांगावर सुद्धा सर जेव्हा पिंपल्स येतात आणि ते जातात त्यावेळेला काळे डाग पडतात तर त्यामागची कारणं काय आहेत आणि ते काळे डाग जातात का हो तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला मुळामध्ये आमच्या क्लिनिकमध्ये येणारा प्रत्येक पेशंट आम्हाला हा प्रश्न विचारतो की, पिंपल आ, की, की जा जा पिंपल बसले बसले पिंपल्स जातील पण काळे डाग जातील का बऱ्याच वेळेला काय होतं की लोकांना काय सवय असते की ज्या मुलांना किंवा ज्या मुलींना चेहऱ्यावरती पिंपल्स आलेत तर बसल्या बसल्या चेहऱ्यावरची पिंपल्स फोडायची सवय असते आणि ज्या ठिकाणी पिंपल्स फोडले जातात त्या ठिकाणी खड्डे तयार होतात आणि जर समजा पिंपल्स नाहीत फोडले किंवा ते पिंपल्स तसेच राहिले आणि त्याचे जर वेळेवरती ट्रीटमेंट नाही झाले वेळेवरती ट्रीटमेंट नाही झाली की तो पिंपल्स तसाच राहतो आणि त्या जागेवरती बसतो तसाच म्हणजे आणि त्या ठिकाणी ज्या जागेवरती बसतो त्या ठिकाणी काळा डाग तयार होतो मग दोन वर्ष तीन वर्ष सहा वर्ष ते काळे डाग जात नाहीत ते तसेच चेहऱ्यावरती राहतात आपल्याच क्लिनिकमध्ये आपल्या पुण्याच्या क्लिनिकमध्ये एक साधारण सहा महिन्यापूर्वी एक मुलगी आली होती की पूजा कुलकर्णी नावाची की जिच्या चेहऱ्यावरती पूर्ण चेहऱ्यावरती जवळजवळ पिंपल्स आल्या होत्या आणि ज्या ज्या ठिकाणी पिंपल्स आल्या होत्या त्या संपूर्ण चेहरा काळ्या डागाने भरला होता चारा चारा तर ज्या ठिकाणी पिंपल्स आले होते तो काळा डाग भरलेला होता आपण तिचे ट्रीटमेंट चालू केले ज्यावेळेस तिची मी हिस्ट्री घ्यायला चालू केली तर एक गोष्ट लक्षात आली की तिला पिरियड्सचे खूप प्रॉब्लेम आहेत म्हणजे तिचे पिरियड्स वेळेवरती येत नव्हते पंचेचाळीस दिवस किंवा दोन महिने तिचे पिरियड्सच यायचे नाहीत आले तर एखादा स्पॉट यायचा आणि परत येतच नव्हते क्लॉटिंग व्हायचं का <coughs> म्हणजे काळे डाक किंवा स्प स्पॉटिंग व्हायचं म्हणजे अशा पद्धतीनं त्याला पिरियडचे बरेच इश्यू असल्यामुळं एका बाजूला आपण पिरियडची ट्रीटमेंट आणि एका बाजूला तिची पिंपलची ट्रीटमेंट अशी के चालू केली तिने मला तिच्या दोन वर्षापूर्वीचे फोटो दाखवले होते आणि ती अतिशय सुंदर दिसत होती मुलगी आणि आत्ता तिचा कॉन्फिडन्स लेव्हल इतका कमी झाला होता की ती ऑनलाईन लेक्चर करत नव्हती ती कुठल्या पाहुण्या रावण्याच्या जात नव्हती ती मित्रमैत्रिणींच्यात मिक्स होत नव्हती कारण चेहऱ्यावरती काळे डाग आल्यामुळे जो एक कॉन्फिडन्स असायला पाहिजे जो तिला दोन वर्षापूर्वी होता तो दोन वर्षापूर्वी तिचा जो कॉन्फिडन्स होता तो अगदी पूर्ण लूज झाला होता आणि आता आपण ट्रीटमेंट चालू केली दोन महिन्यानंतर तिचे पिरियडचे इशू कमी झाले आणि चेहऱ्यावरचे ज्या पिंपल्स आहेत त्या पूर्ण गेला काळे डाग गेलेत ज्या पद्धतीने ती दोन वर्षापूर्वी दिसायची तशीच आत्ता ती दिसते आणि अगदी सुंदर दिसते खूप चांगल्या पद्धतीनं तिचा परत एकदा कॉन्फिडन्स लेव्हल बिल्डअप झाला आहे अगदी डॉक्टर तुम्ही सांगितलं तसं सुंदर दिसणं हे फक्त स्वतःसाठी महत्त्वाचं नाही तर त्याच्या संपूर्ण आपलं जे आरोग्य आहे ते सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्ही त्या तिच्या पाळीवर सुद्धा उपचार केले आणि त्याचबरोबर तिच्या पिंपल्स वर सुद्धा केले आता आपण वांगाकडे जाऊया वांग जे चेहऱ्यावर येतात त्या मागचे लक्षण काय आणि हा वांग येतो कसा नेमका मुळामध्ये आपण वांगाचे जर पेशंट बघितले म्हणजे ज्या लोकांना वांग येतो असे शंभर लोक जर बघितले तर त्यातल्या ऐंशी या महिला असतात आणि वीस पुरुष असतात म्हणजे ज्या लोकांना काळजी करायची सवय जास्त आहे ज्या लोकांना टेन्शन घ्यायची सवय जास्त आहे जे लोक विचारमग्न असतात किंवा जी लोक शून्यात असतात आपण ज्याला म्हणतो की विनाकारण विचार ज्याला म्हणतो तर अशा लोकांच्या चेहऱ्यावरती खूप लवकर वांग तयार होतो चेहऱ्यावरती एखादा काळा डाग येतो आणि तो संपूर्ण चेहऱ्यावरती पसरत राहतो आपली आई असेल बहीण असेल मुलगी असेल किंवा बायको असेल तर ही नॉर्मली स्त्रीचा जो स्थायी स्वभाव आहे हा काळजी करण्याचा स्वभाव आहे आणि काळजी करण्याचा स्वभाव असल्यामुळं की त्यांच्या चेहऱ्यावरती लवकर काळे डाग यायला चालू होतात किंवा वांग पडायला चालू होतं बऱ्याच लोक काय करतात की आहार चुकीच्या पद्धतीने घेतात किंवा वेळेवरती घेत नाहीत किंवा विरुद्धांना घेतात जंक फूड जास्त प्रमाणामध्ये घेतात फास्ट फूड घेतात बेकरी प्रोडक्ट घेतात तर अशांच्यामुळं रसाची दृष्टी होते रक्ताची दृष्टी होते आणि मांसाच्या दृष्टीमुळं त्या चेहऱ्यावरती वांग यायला चालू होतं तर विजयी भवायवेच्या माध्यमातून आम्ही वांगा सुद्धा चांगल्या पद्धतीने उपचार करतो आणि त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो अगदी सर या वांगाच्या उपचाराबद्दल जरा विस्तृत माहिती द्याल ना Uh, वांगाच्या उपचाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याला घरगुती पद्धतीने देखील उपचार करता येतील आणि uh, विजयी भाऊ आयुर्वेद उपचार देतच आहे म्हणजे ज्या लोकांना वांगाचे नुसती सुरुवात झाले किंवा अल्प प्रमाणामध्ये वांग आहे तर अशा लोकांनी काय करावं की घरात आपलं जायफळ असतंच तर ते जायफळ उगाळावं सहानेच्या दगडावरती उगाळावं आणि ज्या ठिकाणी वांग आलाय त्या ठिकाणी लावावं जायफळ उगाळून लावल्यानंतर निश्चितच त्यांचा वांग जाईल मंजिष्ठा नावाची वनस्पती आहे मंजिष्ठा नावाची वनस्पती मधातून जर आपण लावली तर निश्चितच वांग जाईल पण ज्या रुग्णांना हे प्रयत्न करून देखील जर वांग जात नसेल तर मग मात्र विजयीभवा आयुर्वेदमध्ये मा एकदा वांगाचं जे कीट आहे ते वापरावं सनबर्न नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये काय होतं सनबर्नमध्ये ज्या लोकांचा उन्हाशी संपर्क जास्त येतो किंवा सूर्यप्रकाशाशी संपर्क जास्त होतो जास्त येतो म्हणजे उन्हात काम करणारी लोक शेती करणारी लोक असतील कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करणारे असतील लोक असतील पोलीस असतील की ज्यांचा उन्हाशी किंवा सूर्यप्रकाशाशी जास्त संबंध येतो तर अशा लोकांच्या चेहऱ्यावरती काय होतं की सूर्यप्रकाशामुळे त्वचा करपली जाते किंवा काळी त्वचा पडते तर काळी त्वचा पडल्यामुळे ज्या ठिकाणी ती काळी त्वचा पडते ती जात नाही म्हणजे अगदी काही काही लोकांची तर आयुष्यभरती त्वचा जात नाही दहा वर्षे वीस वर्ष तशीच राहते तर जे आपलं वांगाचे कीड आहे की जे विशेष करून आपण चेहरावरचे काळे डाग आणि वांगासाठी बनवले ते खूप चांगल्या पद्धतीने सनबर्नवरती सुद्धा काम करतं अगदी पहिल्या सात दिवसापासून त्याची इम्प्रूव्हमेंट दिसायला चालू होऊन जाते वा अगदी खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितले आहे की त्यावर काय काय उपचार आहेत वांगावर आणि आपण घरगुती सुद्धा उपचार करू शकतो जर ते कमी प्रमाणात असतील तर डॉक्टर पण अनेक लोकांच्या मनामध्ये एक समज आहे ते म्हणजे आयुर्वेद उपचार सुरू केलेत तर त्याचा रिझल्ट यायला फार वेळ लागतो त्याविषयी काय सांगाल नाही मूळात हा समज नाही हा गैरसमज आहे म्हणजे जर योग्य निदान झालं असेल तर निश्चितच एका अहोरात्र म्हणजे अगदी चोवीस तासामध्ये त्याला त्या रुग्णाला फरक दिसायला चालू झालाच पाहिजे म्हणजे हे आयुर्वेदशास्त्र सांगतं आणि त्यानुसार जर प्रत्येक कोणत्याही पिंपल्स असू द्या किंवा कोणताही आजार असू द्या अगदी सुद्धा असू द्या सुद्धा असू द्या त्याचं जर योग्य निदान झालं आणि त्याच्यावरती जर आपण उपचार करायला चालू केले तर पहिल्या चोवीस तासामध्ये त्याच्यामध्ये फरक दिसायला चालू झाला पाहिजे आपण सूक्ष्म औषध प्रणालीच्या माध्यमातून काम करतो की जेणेकरून काय होतं की पहिल्या सात दिवसामध्येच पन्नास ते सत्तर टक्के पिंपल्स जातात वांगाचे बरेचसे डाग निघून जातात बर, इतका चांगला फरक आपल्याला विजयभाई भव आयुर्वेदचं जे पिंपल्स कीट आहे आणि वांगाचं जे किट आहे त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फरक दिसतो आणि हा जो लोकांचा समज आहे की म्हणजे बरीच लोक काय करतात की सगळ्या पॅथीकडे जातात म्हणजे हे डॉक्टर हे स्पेशालिस्ट ते स्पेशालिस्ट असे सगळे स्पेशालिस्ट होतात त्यानंतर सगळं संपल्यानंतर मग आयुर्वेद तज्ज्ञांच्याकडे येतात की आमची याच्यावरती ट्रीटमेंट करा तर माझं असं मत आहे की तुम्ही सुरुवातीला आयुर्वेदिक तज्ज्ञांच्याकडे आयुर्वेद डॉक्टरांच्याकडे आयुर्वेदाचार्यांच्याकडे वैद्यांच्याकड्या त्यांची ट्रीटमेंट घ्या तुम्हाला जर तिथं उपशय नाही मिळाला तिथं जर तुम्हाला ट्रीटमेंट व्यवस्थित नाही झाली तर तुम्ही इतर ठिकाणी जा शक्यतो अशी गरज नाही पडणार वा 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 मी खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे कारण पिंपल्स म्हटलं तर एकतर उपचार नको ते जातील किंवा काहीतरी मग मा थातूर मातूर एखादं क्रीम लावलं की मग आपल्याला फायदा होईल असं लोकांना वाटतं पण अगदी डॉक्टरांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे जर वांग असेल किंवा पिंपल्स असेल तर आपण तातडीनं आयुर्वेदाचार्य गाठावा आणि त्यांच्याकडून योग्य उपचार करून घ्यावेत डॉक्टर सोरायसिस आणि पिंपल्स यांचा नेमका काय संबंध आहे सोरायसिसचा आणि पिंपलचा खूप जवळचा संबंध आहे म्हणजे सोरायसिस मुळात येतो कशामुळे ह्याचं जर आपण कारण बघितलं तर काय होतं का की ज्या लोकांना विरुद्ध अन्न खायची सवय असते म्हणजे दूध भात असेल दूध चपाती असेल दुधाबरोबर मीठ टाकलेला कोणताही घटक असू द्या दूध शिखरण असेल बरेच लोक दूध मांस एक मांस किंवा दूध मच्छी एकत्र खातात अशी लोक असतील तर काही नवीन लोक आता वेगळाच प्रयत्न करतात की दुधामध्ये अंड टाकून खातात तर हा जे हे जे प्रकार आहेत की याच्यामुळे काय होतं की सोरा रक्ताची दृष्टी होते रसाची दृष्टी होते मांसाची दृष्टी होते आणि ते त्वचेवरती आपल्याला रिफ्लेक्ट व्हायला चालू होऊन जातं आणि सोरायसीची सुरुवात मुळात केसांच्यापासून स्टार्ट होते म्हणजे केसांच्यामध्ये ज्या पद्धतीनं कोंडा असतो त्या पद्धतीनं खपली धरली जाते आणि लोक काय करतात की ती खपली खाजवल्यानंतर तो कोंडा आहे तो, तो चेहऱ्यावरती पाठीवरती पडतो <laughs> आणि पटल्यान पडल्यानंतर तिथं त्या ठिकाणी पिंपल्स येतात बहुतांश बाबतीत काय होतं केसांच्यापासून सुरुवात होते आणि संपूर्ण शरीरवर पसरतं त्याची जर ट्रीटमेंट वेळेत नाही झाली तर अगदी ते हाडांच्यापर्यंत पोहोचते इथंपर्यंत त्याचा जो ड्रॉबॅक आहे किंवा त्याचं नुकसान शरीराला करतं म्हणजे आमच्या नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगलीच्या ब्रँचमध्ये एक आई तिच्या मुलीला घेऊन आली होती तर तिच्या केसांच्यामध्ये सोरायसिस होता आणि केसांच्या मध्ये सोरायसिस असल्यामुळं की ती खाजवल्यानंतर ते जे तिचा जो कोंडा आहे किंवा तिची काही घाण आहे ती चेहऱ्यावरती पडायची आणि पडल्यानंतर नंतर त्या ठिकाणी पिंपल्स तयार व्हायचे मग दोन चार सहा पिंपल एकत्र यायचे आणि त्या ठिकाणी ॲपसिस तयार व्हायचे मग त्या ठिकाणी पस फॉर्मेशन असेल घाण असेल किंवा आतमध्ये ज्याला आपण पू वगैरे म्हणतो किंवा पस म्हणतो तर त्या ठिकाणी घाण तयार व्हायचे मग आपण ही एकत्र सोरायसिसची आणि पिंपलची अशी एकत्र ट्रीटमेंट चालू केली आणि आज तिचे पिंपल्स पण गेलेले आहेत आणि सोरायसिस जवळ जवळजवळ बरा होत आलाय आणि लवकरच ती पूर्णपणे स्वस्थ होऊन जाईल वा अगदी डॉक्टर तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं की पिंपल्स आणि वांग जर आपल्याला आपल्या संपूर्ण त्वचेवरून चेहऱ्यावरून जर बाजूला करायचे असतील तर त्यासाठी विजयी भव आयुर्वेद ही खूप मोलाची उपचार पद्धती राबवत आहेत आणि त्याचा निश्चितच सर्वांनी फायदा करून घ्यायला पाहिजे तुम्हाला सुद्धा जर त्वचेसंदर्भात कुठल्या समस्या असतील अडचणी असतील त्वचेवर वांग असेल किंवा पिंपल्स असतील यातून जर तुम्हाला मुक्तता हवी असेल तर तुम्ही डॉक्टर विजय महाडिक सरांशी संपर्क साधू शकता सध्या तुम्हाला स्क्रीन लाईन्सवर सगळे क्रमांक दिसत आहेत अगदी वेबसाईट आहे पत्ता आहे तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि अवश्य विजयी भव आयुर्वेद चिकित्सालयाला भेट द्या कार्यक्रमामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा सामसंजीवनीमसंजीवनी कार्यक्रमामध्ये सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत पिंपल्स वांग आणि त्यावर आयुर्वेद उपचार या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्यासोबत आहेत विजयी भव आयुर्वेद चिकित्सालयाचे डॉक्टर विजय महाडिक सर सर पिंपल्स येऊच नाहीत यासाठी काय करता येईल खरं म्हणजे पिंपल्स येतात कुणाला तर साधारण मुलींच्या मध्ये असं बघायला मिळतं की अकराव्या बाराव्या किंवा तेराव्या वर्षापासून मुलींची पिंपल्स यायला सुरुवात होते आणि मुलांच्या बाबतीत चौदाव्या पंधराव्या वर्षापासून पिंपल्स यायला सुरुवात होते अच्छा। तर याच्यामध्ये काय होतं की हे जे वय आहे हे पौगंड अवस्थेतलं वय आहे म्हणजे या टीन एज आहे थोडक्यात तर या वयातले जे निर्णय असतात मुलांच्या बाबतीत ते आईवडील घेत असतात तर मला असं वाटतं की जितकी काळजी मुलांनी घ्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त काळजी जर जा त्यांच्या आईवडिलांनी घेतली तर कदाचित आपल्याला खूप जास्त फायदा होईल म्हणजे दिवसातून पाच ते सहा वेळा चेहरा थंड पाण्याने धुणं असेल जर मुलांच्या जेवणामध्ये गरम उष्ण आहार जर येत असेल म्हणजे वांगा असेल टोमॅटो असेल मिरची असेल ज्याच्यामध्ये बिया जास्त असतात अशा जर उष्ण गोष्टी येत असतील तर त्या उष्ण गोष्टी टाळाव्यात त्यांना बेकरी प्रोडक्ट देऊ नयेत फास्ट फूड देऊ नयेत वेफर्स असेल चिप्स असेल अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढणार आहेत तर अशा गोष्टी देऊ नयेत दुसरी गोष्ट जर मुलांच्या केसांच्यामध्ये कोंडा होत असेल तर तो कोंडा होऊ नये तर साथी सुद्धा ज उपचार करावेत आणि तसं जर केलं तर त्या पद्धतीनं सुद्धा त्यांना चेहऱ्यावरती पिंपल्स येणार नाहीत एक विजयी भवा आयुर्वेदच्या माध्यमातून आम्ही काय केलं आहे की फेसपॅक तयार केला आहे की ज्या लोकांची स्किन ऑइली आहे किंवा ज्या लोकांना पिंपल्स येतील असं वाटतंय म्हणजे त्यांच्या बहिणीच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत किंवा भावाच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत किंवा आईला पिंपल्स येऊन गेलेत अशा लोकांना ज्या लोकांना भीती वाटते की माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स येऊ शकतात तर अशा लोकांनी ते फेसपॅक वापरावं निश्चितच त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होईल ज्या लोकांचं पोट साफ होत नाही अशा लोकांच्या मध्ये सुद्धा पिंपल्स येऊ शकतात तर त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे बरोबर म्हणजे आहार चांगला असला पाहिजे जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा वांग येतात ते येणार नाहीत डॉक्टर तुम्ही मगाशी बोलताना डँड्रफचा एक तुम्ही उल्लेख केला तर हा केसांचा जो कोंडा आहे केसांमधला तो जर आपल्याला नको असेल तर त्यासाठी काही वेगळे उपचार आहेत का त्याविषयी काय सांगा डॅन्ड्रफच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण वेगवेगळ्या कंपन्यांची तेल वापरतो मग ते कितपत शुद्ध आहेत कितपत अशुद्ध आहेत हे आपल्याला काहीच माहिती नसतं मग ज्यावेळेस आपण तेल वापरत असतो आणि त्या तेलाची जर तेल जर अशुद्ध असेल तर त्याचं इन्फेक्शन आपल्या स्काल्पला होतं आणि त्या ठिकाणी कोंडा होतो ज्या लोकांचा धुळीशी संपर्क येतो म्हणजे धुळीमध्ये जाणं ज्या लोकांचं असतं म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईनमधले लोक तर किंवा स्त्रिया असतील ज्या शेतामध्ये काम करतात तर अशा लोकांच्या केसांमध्ये सुद्धा कोंडा होतो बरीच बऱ्याच मुली काय करतात की केस गळतात म्हणून केस धुतच नाहीत म्हणजे बहुतांश मुली काय करतात की मुळामध्येच मुली केस धुताना आठवड्यातून दोन वेळा किंवा मॅक्झिमम तीन वेळा केस धुतात आणि त्यातूनही जर केस जास्त प्रमाणामध्ये गळत असतील तर ते केस धुत नाहीत आणि केसांची जी स्वच्छता ठेवायला पाहिजे आपल्याला ती स्वच्छता ठेवली जात नाही आणि स्वच्छता ठेवल्यानं नमुळं की केसांमध्ये कोंडा यायला चालू होता आयुर्वेदामध्ये एक विशेष कारण सांगितलं की ज्यावेळेस ज्वराची निवृत्ती होत असते म्हणजे ज्वर ज्यावेळेस निघून जात असतो ताप ज्यावेळेस निघून जात असतो तर त्याच्या उपद्रव रूप म्हणून कोंडा केसामध्ये बनतो म्हणजे आपल्याला सांगायचं झालं कोरोना असेल टायफॉड असेल मलेरिया असेल डेंगू असेल चिकनगुणी असेल हे तापाचे प्रकार आहेत आणि ज्यावेळेस हा ताप निघून जात असतो तर त्यावेळेस आपली जी डोक्याची त्वचा आहे ती कोरडी करतो त्या ठिकाणी कोंडा तयार होतो आणि ज्यावेळेस कोंडा तयार होतो कोंडा तयार झाल्यानंतर आपली जी त्वचा आहे ती फाटली जाते आणि त्यातून जे केस आहे ते मुळासकट बाहेर येतात ओके मग अशा पद्धतीनं जर केस गळत असतील किंवा कोंडा जर होत असेल तर त्यासाठी आठवड्यातनं मुलांना तीन वेळा केस धुवावेत मुलींनी विशेष करून किंवा सुद्धा मुलांनी रोज धुवायला हरकत नाही आहे पण मुलींनी तीन वेळा केस धुवावेत एकदा शॅम्पूने धुवावेत एकदा शेकेकाईने धुवावेत आणि एकदा आवळ्याच्या आणि बेहड्याच्या पावडरीने केस धुवावेत आणि अशा पद्धतीनं जर केस धुतले तर त्यांना कोंडा होणार नाही विजयीभवा आयुर्वेदनं डँड्रफ फ्री ऑइल आणि डँड्रफ फ्री कॅप्सूल्स बनवलेत की ज्या ज्या लोकांना कोंडा होतो आहे अशा लोकांना जर दिल्या तर त्याचा निश्चितच फायदा होतो आणि डँड्रफ हे मुळात पिंपल पिंपल्स एक प्रमुख कारण आहे की ज्या लोकांचा डॅन्ड्रफ येतो तो चेहऱ्यावरती पडून त्या ठिकाणी पिंपल्स बनत असतात तर अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली किंवा व्यवस्थित जर काळजी घेतली तर निश्चितच डॅन्ड्रफ होणार नाहीये अगदी डॉक्टर आपण आता बघतो की हल्लीच्या काळामध्ये फंगल इन्फेक्शनचे रुग्ण आपल्याला वाढताना दिसत तर त्याविषयी काय सांगाल आता जर आपण गावांच्या मध्ये बघितलं किंवा शहरामध्ये बघितलं तर साधारण पैकी चार लोकांना फंगल इन्फेक्शन आहे म्हणजे बहुतांश मंडळी कसं कसं होतं की जी लोक ओली कपडे वापरतात म्हणजे घाम येतो बऱ्याच वेळेला आणि तो तिथला तिथला घाम पुसला जात नाही किंवा ओला टावेल असेल ओल्या अंडरवेअर असतील ओली कपडे असतील तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरावरती बुरशी चढायला चालू होते आणि फंगल इन्फेक्शन एकापासून दुसऱ्याला तिसऱ्याला चौथ्याला अशा पद्धतीनं सुद्धा पसरत असते समजा आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक क्षमता क्षमता कमी झाली की बुरशी आपल्या शरीरावरती यायला चालू होऊन जाते ज्या पद्धतीनं चपातीवरती भाकरीवरती किंवा पावावरती बुरशी येते अशाच पद्धतीने संपूर्ण शरीरावरती बुरशी यायला चालू होऊन जाते आणि बुरशी आल्यानंतर आपण ज्यावेळेस खाजवतो तर त्या ठिकाणी एक छोटीशी रिंग बनते एक छोटीशी रिंग बनल्यानंतर ते संपूर्ण जांगे भोवती असेल मांडी भोवती असेल कमरे भोवती असेल पोटाभोवती असेल अशा पद्धतीने ते डाग पसरत पसरत जातात आणि पसरल्यानंतर त्याचे रात्री विशेष करून रात्रीच्या वेळेत त्याचे खास खूप जास्त प्रमाणामध्ये येते मग अशा वेळेस आपल्याला काय करायला पाहिजे की आयुर्वेदिक तज्ज्ञांचा जर प्रॉपर सल्ला घेतला आणि त्याची ट्रीटमेंट घेतली तर त्याचा आपल्याला फायदा होईल आधुनिक शास्त्रामध्ये साधारण सात ते आठ वर्षापूर्वी एक गोळी दिली जायची आठवड्यातून एकदा गोळी द्यायची त्यानंतर पुढच्या आठवड्यात त्याच्या पुढच्या आठवड्यात मग तीन गोळींचा तो डोस असायचा आणि ती गोळी घेतल्यानंतर फंगल इन्फेक्शन जायचं आता लोकांच्यामध्ये इतका त्या गोळीचा रेजिस्टन्स बसलाय की ती गोळी आता दीड ते दोन महिने आपल्याला द्यावी लागते आणि दिल्यानंतर Hmm. सुद्धा फंगल इन्फेक्शन जाईल याची कुठलीही खात्री नाहीये ओके आणि त्याचा इतका वाईट परिणाम आपल्या किडनीच्यावरती लिव्हरवरती येतो की युरिक ऍसिड वाढायला चालू होतं क्रिएटिनिन वाढायला चालू होतं hmm. म्हणजे इतका दुष्परिणाम आपल्याला त्या गोळ्यांचा दिसून येतो बहुतांश मंडळींच्यामध्ये असं होतं की चेहऱ्यावरती अंगावरती सूज यायला चालू होते फंगल इन्फेक्शनसाठी ज्या आधुनिक शास्त्रात गोळ्या वापरल्या जातात त्याच्यामुळे सुद्धा चेहऱ्यावरती खूप जास्त पिंपल्स येतात किंवा तोंड येणं असा प्रकार चालू होऊन जातं क्रिएटिनिन वाढतं तर मला असं वाटतं की आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टरांचा जर सल्ला घेतला आपण आणि त्याच्यावरती जर प्रॉपर मार्गदर्शन घेतलं आणि व्यवस्थित जर ट्रीटमेंट केली तर तुमचं फंगल इन्फेक्शन देखील निघून जाईल आणि त्याचा त्वचेसाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की उपचारांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपल्याला घरगुती उपचारसुद्धा फंगल इन्फेक्शनसाठी करता येतील म्हणजे रस्त्याच्या कडेला तरुटा नावाची एक वनस्पती आहे की नॉर्मली भुईमुगाच्या पानांसारखी त्याची पानं असतात छोटी आणि सेम तशीच भुईमुगासारखीच वनस्पती ती दिसते तर त्याचा जर आपण पाला घेतला म्हणजे हायवेकडेला तुम्हाला कुठेही दिसून जाईल मग त्याचा जर पाला घेतला आणि त्याचा रस काढून जर आपण ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालं आहे विशेष करून त्याची जांगेपासूनच सुरुवात होते तर त्या ठिकाणी जर लावला किंवा आंघोळीच्या पाण्या गरम पाण्यामध्ये तर ते जर आपण उकळून त्यांना आंघोळ केली तर निश्चितच फंगल इन्फेक्शन कमी होतं बऱ्याच वेळेला तुरटी असेल लिंबाचं पाला असेल हा जर आपण पाण्यामध्ये टाकून गरम करून त्याची आंघोळ केली तर त्याचाही खूप चांगला फायदा होतो फक्त गरम करून पाणी फंगल इन्फेक्शन ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी टाकून जर आपण सोडलं तरी फंगल इन्फेक्शन कमी होतं म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने काम करता येऊ किंवा विजय भुवा आयुर्वेद मध्ये येऊन दाखवावं हो एकदा निश्चितच असा फायदा होईल अगदी डॉक्टर तुम्ही अगदी छोटे छोटे घरगुती आणि खूप सोपे आणि सहज करता येण्याजोगे उपाय सांगितलेले आहेत फंगल इन्फेक्शन इन्फेक्शन संदर्भात डॉक्टर आता अशी मंडळी आहेत म्हणजे मुंबईमध्ये आपलं क्लिनिक आहे त्यानंतर पुण्यामध्ये आहे सांगलीमधल्या नेवरी इथं आहे तर इथल्या रुग्णांना त्याचा फायदा होतच आहे विजयी भुवा आयुर्वेदिक चिकित्सा पण जी मंडळी त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये तर त्यांनी तुमची कसे उपचार मिळणार आता काय की आम्ही जवळजवळ सात वर्षापासून पिंपल्स वरती काम करतोय तर आमच्यापर्यंत बरीच मंडळी आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमच्या औषधं जात आहेत पण बऱ्याच मंडळींना असं होतं की जी विशेष करून सोलापूर साईडची लोक आहेत किंवा विदर्भ मराठवाड्यातील लोक आहेत की या लोकांना आमच्यापर्यंत येता येत नाहीये म्हणजे ट्रॅव्हलिंगची सुविधा नसेल किंवा कदाचित खूप अंतर खूप इतकं जास्त पडतं की एकतर पुण्यामध्ये मुंबईमध्ये व्हिजिट एक एक दोन दोन दिवसांचे असतात आणि अशा लोकांना काय होतं की आमच्यापर्यंत पोचताच येत नाही मग ज्यावेळेस पोचता येत नाही तर आम्ही काय करतो की त्या लोकांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून असेल कॉलच्या माध्यमातून असेल त्यांना कन्सल्ट करून किंवा त्यांचे फोटो व्हॉट्सअपवरती मागून घेऊन त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करतो आपले आपलं जे पिंपल्स किट आहे ते सर्व समावेशक आहे म्हणजे ज्या सगळ्या वयोगटात म्हणजे आपल्या क्लिनिकमध्ये आता एक पंचावन्न वर्षांचे ग्रहस्थ आहेत त्यांची पिंपलची ट्रीटमेंट चालू आहे म्हणजे असं काही नाही आहे की विशेष करून तरुण वयातच पिंपल्स येतात अगदी तुमचं वय जास्त असेल तर सुद्धा पिंपल्स येऊ शकतात मग त्याची जर आपण ट्रीटमेंट आपण ते पिंपल्सचं किट कुरिअर देखील करतो आहे म्हणजे स्पीड पोस्टनं असेल कुरिअरनं आपण त्या रुग्णांच्यापर्यंत प पाठवतोय आपलं पिंपल्स किट बुक केल्यानंतर किंवा बुक केल्यानंतर साधारण एक ते दोन दिवसामध्येच त्यांच्या घरापर्यंत अगदी दारापर्यंत ते पिंपल्स किट जात आहे अगदी म्हणजे सर्व वयोगटातल्या माणसांना याचा लाभ होत आहे आणि असं नाही आहे की फक्त मलाच सुंदर दिसायचं की मुलगी आहे मुलगा आहे किंवा तरुण मंडळी आहे त्यांनाच सुंदर दिसायचं असं नाही आहे तर आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि वांग हे जाणं ही सध्याची तरी गरज आहे आणि त्यामुळे सगळ्यांना सुंदर दिसणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आरोग्य आरोग्यसुद्धा सांभाळायचं आहे आहारसुद्धा चांगला ठेवायचा आहे कारण केस असेल किंवा अगदी आपली त्वचा असेल त्यासाठी आपला आहार अगदी खूप छान सकस असला पाहिजे तरच मग आपली ही संपूर्ण आपण म्हणतो ना केसापासून अगदी नखापर्यंत नखा आपल्याला छान दिसता येतं डॉक्टर आपण वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलेत अगदी सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्या सोप्या सोपे घरगुती उपचार सांगितलेत त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानते धन्यवाद सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याचे पाहत राहा साम टीव्ही नमस्कार